मुंबई क्राईम ब्रँचच्या अँटी नार्कोटिक सेलच्या वरळी युनिटनं घाटकोपर परिसरातून 2 ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून 30 लाख रुपये किमतीचे मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त करण्यात आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अँटी नार्कोटिक सेलच्या वरळी युनिटचं पथक हे घाटकोपर स्थानकाजवळ गस्त घालत असताना 2 व्यक्ती संशयास्पद स्थितीत दिसल्या. पोलिसांनी त्या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्या ड्रग्जची किंमत 30 लाख रुपये. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयानं त्या दोघांना 14 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.